आज लोक तुम्ही ऐकलं असेल की बुवा घरावर गोटे आले, परंतु आज परतवाड्यातल्या पेन्शनपुऱ्यात हनुमानजीच्या मंदिराच्या बाजूनं असणाऱ्या एका बैच्या घरावर भल्ले कोणतरी गोटे फेकले, त्यात ते बैल झाली गंभीर जखमी. त्या बैले केलं दवाखान्यात भरती. आता खेड्यापाड्यानं पहिले जुन्या काळात घरावर गोटे यायच्या घटना होत जायत, पण आज त्या बैच्या एकदम डोसक्यावर गोटा पडल्याच्या आणि ते बैल गंभीर जखमी झाल्याच्यानं सदर प्रकरण गेलं पोलीस स्टेशन परतवाड्यात. आता परतवाडा पोलीस स्टेशनचे लोक याचा घेत आहेत शोध. आता गावरान 90 ज्या टाईमले बातमी कवर करायला गेली रात्रीची भल्ली वेळ झाली, पण गावरान 90 फक्त खास तुमच्यासाठी साऱ्या बातम्या करते शूट. रात्रीचा टाईम झाला की त्या घरावर येतात आजूबाजून गोटे. विशेष म्हणजे त्या बैला आज गोटा लागल्याच्यानं त्या बैल केला आता परतवाड्याच्या एका खासगी दवाखान्यात भरती, आणि याचा आढावा पहा फक्त तुम्ही गावरान 90 वर. आता नेमकं मॅटर काय झालं इथं हनुमानजी मंदिराजवळ? इथं 2-3 दिवसापासून दगड येऊन आले, घरावर येऊन आले, आणि आज एक बाई जखमी झाली आहे. त्या बाईचं नाव काय आहे? नंदनी गोरडे. वय वर्ष किती का त्या बाईचं? 22-23 वर्षाची बाई आहे का? कुठं लागला दगड त्या बाईला? डोक्यावर. दगड येते. हां, ते कसं लहान लहान मुलं खेळतात इथं. हां, एखादी लागलं तर काय होणार? आता हे दगड आज लागलं एका बैले. दगड लागलं एक तर पहिले इथं दागण्यात नेलं, डायरेक्ट आता तिथं कोण ठिकाण लागत आहे बाईच्या, म्हणजे डोसक्यावर कोण ठिकाण दगड डोसक्यावर लागला? भरती आहे, आयसीयू मध्ये भरती आहे एक बाई. नाही, अरे यार बाबूची औरत भरती आहे ना, आयसीयू मध्ये भरती आहे एक बाई, बाबूची औरत. उसके भाई का पैर का ऑपरेशन हुआ है.